कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन तर सुरू करण्यात आलं, पण या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कामगारांसमोर मोठा प्रश्न उभारायला आहे. अनेकांना जेवण नाही मिळत आहे, काम तर हाताला नाहीच आहे, भाड्याच्या घरात जे राहत आहेत त्यांना पैसे नाही देता येत आहेत, त्यामुळे तिथूनसुद्धा निघायला अनेकांना सांगितलं आहे. रेल्वे किंवा बसनं जाण्याची परवानगी असली तरी त्यातल्या अटी माहिती नाही आहेत. पोलीस स्टेशन आणि डॉक्टर यांच्याकडे चक्रा मारून अनेकजणं हैराण झालेत. शेवटी शेकडो किलोमीटर पायी चालत खूप जणं आपल्या गावी निघालेत. काल रात्री मुलुंडजवळ आपल्या बायका मुलांसह काही कामगार जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं आणि परत जायला सांगितलं, पण हे कामगार ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्ही परत जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आणि रोडवरच ठिय्या दिला. पुण्यातल्या कात्रज भागातल्या गुजरवाडी फाटा इथं जवळपास 150 लघु उद्योजक वसाहत आहे आणि यातल्या नोबल सिस्टीम या एका युनिटमध्ये 40 परराज्यातले 40 मजूर काम करत होते, पण हाताला कामच नसल्यानं हे कामगार आता परत जाण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. आत्ता सध्या कात्रज भागामध्ये आपण आहोत. इथं 100 ते 150 स्मॉल स्केल इंडस्ट्री किंवा लघु उद्योग आहेत, त्यातल्या एका युनिटमध्ये आपण आहोत. इथं 40 मजूर होते, त्यातल्या आता 20 आसपासच बाकी आहेत. आपण त्यांना विचारूयात की त्यांना जायचं आहे का किंवा काय त्यांच्या अडचणी आहेत. हां, आप का नाम बताइए और आप कहां से हो? मेरा नाम कृष्णनाथ है, मैं आसाम का हूँ. ओके, और आप बताइए कि आपके कुछ साथी चले गए हैं, क्यों चले गए कुछ पता है आपको? कोरोना से वो अभी सरकार से इधर से इसे ले रहे, इसलिए हम लोग भी जाने का है. अभी जाने का वो मौका मिले इसलिए. ओके, तुमको भी जाने का है, क्यों ऐसा लग रहा है आपको, डर है मन में? क्या है ना, अभी तो कोरोना सब लोग चढ़ रहा है, इसलिए जाने का है. बराबर है. आप बताए आपका नाम क्या है, आप कहाँ से हो? मेरा नाम संदीप है, मैं यूपी से हूँ. यूपी से? आपको भी जाना है? नहीं साहब, अभी काम चालू है तो किया जाए. अभी काम शुरू है तो आप रुकेंगे? लेकिन बहुत परेशानी हो रही है कोरोना के कारण? नहीं साहब, कोई परेशानी नहीं हो रही है, अगर ज्यादा दिक्कत होगा तो हम लोग काम चले जाएंगे. ओके, लेकिन कुछ साथी चले गए ना? वो क्यों चले गए कुछ पता है? क्या पता, हम लोग कुछ पता नहीं. कुछ पता नहीं, ये सब बीमारी की वजह से चले गए. आप बताइए आपका नाम क्या है, आप कहाँ से हो? मेरा नाम अमन है, यूपी से हूँ. ओके, आप भी जाना चाहते हो अगर चांस मिलेगा तो? हाँ, चांस मिलेगा तो हम लोग चले जाएंगे. क्यों ऐसा लग रहा है आपको? मतलब ऐसा लगेगा, क्यों लगेगा, वो कोरोना की वजह से लग रहा है. ओके, डर लग रहा है. घर वाले भी थोड़ा तकलीफ? हाँ, घर वाले को तो तकलीफ होता है. ओके, और मिल रहा है सबको? लेकिन आप यहाँ पे सब कुछ मिल रहा है, कोई दिक्कत नहीं? कोई दिक्कत नहीं. आप बताइए. मेरा नाम रियान है, मैं यूपी से हूँ. ओके, आपका क्या है, आप रुकने वाले हैं, जाने वाले हैं? अभी तो मैं जाने वाला हूँ. ओके, कुछ दिन में चला जाऊंगा. क्यों, बहुत परेशानी हो रही है? नहीं, परेशानी तो फिलहाल के लिए नहीं हो रही है, पर क्या है, घर वाले थोड़ा बहुत मतलब परेशान हो रहे हैं. और शायद अभी ट्रेन भी शुरू हुई है. हाँ, अभी लग रहा है कि चालू होगा. काम चालू झालं, आता लोकल असतील तर परत त्या ज्या ऑर्डर्स आहेत आमच्या त्या कॅन्सल होतील किंवा ते काम आपलं निघून जाईल, अशी परिस्थिती होऊन जाईल. ऑलरेडी लॉकडाऊन असल्यामुळे 2 महिने झाले आमच्याकडे काही काम नाही आहे. काम आत्ता चालू करायची प्रशासनाने परवानगी दिलेली आहे, परंतु परवानगी दिली तर आता जर ही लोकं गावाला गेली किंवा आता जे प्रशासन आत्ता सुविधा देत आहे यांना फुकटमध्ये मुभा देत आहे जाण्याची, त्यामुळे जी आहे ती लोक न जाणारे सुद्धा लोक जाण्याच्या मनस्थितीत निर्माण झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. अशीच परिस्थिती राज्यभरातल्या अन्य ठिकाणच्या मजुरांची सुद्धा आहे. यानंतर पुन्हा एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर परत भेटूया.